मेजर विठ्ठल रामभाऊ खांडेकर अतिशय कासारवाडीमधला उत्करू तरुण, जो अतिशय हालाकीच्या परिस्थितीमधून त्यांनी शिक्षण घेतलं. व्यायाम असेल, जिमला जाणं असेल, रनिंग असेल, गावातल्या मित्रमंडळीसोबत त्यांचं नेहमीच एक चांगलं नातं, एक सहृदयी नातं असणारं एक व्यक्तिमत्व आमच्यामधून आज हरवलेलं आहे. तर समस्त ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या खांडेकर परिवाराला ईश्वर विठ्ठलच्या आत्म्यास शांती देऊ आणि त्यांना या दुःखातून सावरण्याचं बळ त्यांना मिळू ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एक अतिशय विनम्र अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आज या गावातून हरवलेलं आहे. देशसेवेमध्ये त्यांनी 17 वर्ष आपलं योगदान दिलेलं आहे आणि अल्पशा आजारानं असेल किंवा आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांचा असा मृत्यू झाला ही अतिशय दुःखद बातमी गावामध्ये आलेली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना. आज हिंदू नववर्ष दिन असताना, नूतन वर्षाचं सर्वजण गुढी उभारून स्वागत करत असताना, पण कालही अशी अचानक बातमी आली आणि गावामध्ये अतिशय परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये कोणीही हा पाडव्याचा सण किंवा गुढी उभारलेली गावामध्ये आपल्याला दिसणार नाही. अतिशय शोकाकुल अशा प्रकारचं वातावरण गावामध्ये तयार झालेलं आणि त्यांना निरोप देण्यासाठी हजारोच्या संख्येनं तालुक्यातूनच नव्हे तर काल आमदार असतील, पालकमंत्री भरणे मामा असतील, नेते मंडळी तालुक्यातले आजी माजी असतील, सर्व रिटायर मेजर असतील, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित कालही होते आणि आजही राहणार आहे. थोडं बोलू, दोन शब्द संपले.